नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आहोत पुण्यामध्ये पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलं तापलेलं आहे प्रचार तोफासुद्धा सुरू झालेले आहेत अनेक ठिकाणी सभा होतील या पुण्यातील मतदारांच्या नेमकं मनामध्ये काय आहे पुण्यातील समस्या काय आहेत या सगळ्यांबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या नजरेतून पुण्यातील विधानसभा निवडणूक कशी आहे आणि या निवडणुकीमध्ये कोणते अंडर करंट त्यांना दिसतात या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत सुरुवातीला ओळख करून देऊया आपल्यासोबत आहेत पांडुरंगा साणपूर वरिष्ठ पत्रकार त्यानंतर शैलेश काळे आणि राजेंद्र पाटील तर तीनही सरांचं या कार्यक्रमात स्वागत आणि सुरुवातीला जाऊया पांडुरंग सरांकडे सर काय वाटते तुमच्या नजरेतून पुण्यातील ही विधानसभा निवडणूक तुम्ही कशी पाहताय कारण दोन पक्ष फुटलेले आहेत त्यानंतर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर मला वाटतं खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा आणि एकोणीस नंतरची एक वेगळीच निवडणूक आहे दोन पक्ष फुटले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि गेल्या पाच वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या भावनिक लाटा आल्या आरोप प्रत्यारोप झाले त्या पार्श्वभूमीची वेग निवडणूक खरं तर एक भावनिक लाटेवर सुरुवातीच्या टप्प्यात वाटली होती पण आत्ता ही निवडणूक भावनिक नाही असं जसं लोकसभेला दिसलं आपल्याला की शरद पवार असेल उद्धव ठाकरे असेल यांच्या बाजूने कुठंतरी भावनिक लाटावर तो कल होता आणि त्या पद्धतीने त्यांना मतदान झालं आत्ताची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी मला वाटतं आपलं जर हे बघितलं पारडं बघितलं तर दोन्हींसाठी समान आहे मग काटेकी टक्कर पुण्यात पण आहे ना आणि महाराष्ट्रातलं पण चित्र दिसते आता तुम्ही स्थानिक लेवलवर विचार केला तर प्रत्येक मतदारसंघातले एक वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या मतदारसंघातला उमेदवार आणि ते प्रश्न या भोवती ती निवडणूक फिरती आहे म्हणजे राज्यातला किंवा पुणे जिल्ह्यातला असा एक कुठला मुद्दा नाही पण त्या त्या स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक फिरते असं आत्ताचं तरी चित्र आहे काळे रांगड जाऊया सर काय वाटतंय लोकसभेला जी हवा होती उद्धव ठाकरे यांची किंवा शरद पवार यांची जी लाट होती एक प्रकारे लोकांनी म्हणजे मैदानामध्ये उतरून तसं मतदान केलं होतं विधानसभेत ती वाटते का पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील हे संपूर्ण राजकारण जे आहे तुमच्या दृष्टीने कसं आहे पुण्यातलं राजकारण हे नेहमी पवारसाहेबांच्या भोवती फिरलेलं आहे पुणे आणि प पश्चिम महाराष्ट्रातलं जरी आपण म्हटलं की लाट होती नव्हती लोक एक थोडंसं एक माइंडसेट केलेलं असतो की मागच्या काळातल्या ज्या सत्ता म्हणजे दोन पक्ष फोडले ते लोकांमध्ये अजून पर्पलेट म्हणजे आहेच आहे तो की महाराष्ट्रातलं राजकारण इतक्या खालच्या स्तरावर कधी गेलं नव्हतं ती लोकांमध्ये भावना आहेच आहे प्रश्न दिवसेंदिवस प्रश्नांची वाढतच चाललेले आहेत विकास विकास म्हणून जर केलं जातं तर तेवढं ज्या गतीने व्हायला हवा आहे किंवा पूर्वी व्हायला हवा होता त्या गतीने विकास होत नाही पण समस्यांचा डोंगर वाढत चाललेला आहे त्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि हे राजकीय चिखलफेकीत मतदार राजामध्ये बरीचशी निराशा आहे त्यामुळे मा जरी काय म्हटलं तरी यावेळेस मतदान वाढेल कितपत हे सांगता येत नाही त्यामुळे थोडंसं चित्र हे फिशी आहे पाटील सांगत जाऊया सर तुमच्या नेतेतून काय वाटते पुण्यामध्ये कशी स्थिती असेल यावेळेस विधानसभेला आणि काय तुमच्या नेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात आपण थोडंसं जर बघितलं म्हणजे आता दोघांनी सांगितलं त्या पद्धतीने लोकसभेची पार्श्वभूमी आणि विधानसभेची त्याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी बदलल्यात लोकसभेला एक वेगळ्या पद्धतीने त्यावेळेचं वातावरण होतं महाविकास आघाडी हे हे झालेले त्यानंतर राष्ट्रवादी फुटलेलं होतं त्यानंतर शिवसेनेचे दोन हे झालेले होते त्या पार्श्वभूमीवर सगळं बघितलं आत्ता विधानसभेचं जर आपण म्हटलं तर पुणे जिल्हा असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकतर गो सगळा गोंधळ झालेला आहे दोन पक्ष फुटल्यामुळं त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसरी आघाडी संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ती एक तयार झालेली आहे मनसे पूर्णपणे उतरलेली आहे त्यामुळं हे सगळे पक्ष एकत्रित उतरल्यानंतरचं जे काही एकूण वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं अजून चित्र असं स्पष्ट होत नाही आहे परंतु काही जर गोष्टी बघितल्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन याच्या घटकांमध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये लढत होणार असेल परंतु महायुतीनी त्याच्यानंतर जे योजनांचा पाऊस त्या ठिकाणी सुरेला आहे मग त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसारखीची योजना असेल किंवा इतर योजना असतील आधी सुरुवातीला असं वाटत होतं की महाविकास आघाडी त्याच्यामध्ये लीड घेईल कारण आत्ता महायुतीच्या विरोधात बरं भरपूर वातावरण आहे परंतु त्यांनी ज्यावेळेस या योजनांची घोषणा केली त्यानंतर निवडणुकीच्या अगोदर महा लाडकी बहीण योजनेसारखी पैसे ज्यावेळेस महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागले त्यानंतर थोडंसं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी बदलताना दिसतंय या याच्यामध्ये फक्त आत्ता हे जे काही बेनिफिशरी जे असतील या सगळ्या म योजनांची ते मतांमध्ये कसं परिवर्तन होतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं त्या ठिकाणी ठरणार आहे त्यानंतर इतर ज्या गोष्टी ज्या आहेत मग त्या स्थानिक पातळीवरच्या असतील त्या त्या ठिकाणचे गटतट असतील किंवा बंडखोरी असेल याच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने त्या त्या मतदारसंघामध्ये मला वाटतं तिथं प परसेप्शन आपल्याला त्या ठिकाणी जाणवतील आणि ते तसे मग निकाल आपल्याला हाती येतील परंतु आत्ता या घडीला तरी अजून नक्की कुठल्या बाजूने वारं आहे स्पष्टपणे असं आपल्याला आत्ता जाणवत नाही सरण एक मुद्दा उपस्थित केला की लाडकी बहीण योजना ही किती परिणामकारक असेल आता कालच आपण बघितलं की महाविकास आघाडीची मुंबईत सभा पार पडली त्यांनीसुद्धा योजनांचा पाऊस पडलेला आहे एकीकडे महायुतीकडूनसुद्धा योजनांचा पाऊस सुरू आहे महा मवियाकडूनसुद्धा आहे हे जे सरांनी म्हटलं की हे जनतेला खास करून महिलांना हे फुकट मिळते किंवा सरकारकडून मिळतंय तर ह्या घटक किती परिणामकारक असेल असेल आणि महिला हा घटक या विधानसभा निवडणुकीमध्ये काही परिणामकारक होऊ शकतो का टर्निंग पॉईंट असू शकतो का म मा, माझंही म्हणणं हेच आहे की लाडकी बहीण योजना ह्या निवडणुकीतील गेम चेंजिंग ठरू शकते अशा पद्धतीचं जे वातावरण आहे आपण जी जी काही अमाऊंट दिली जाते दीड हजार रुपये ते आपल्यासाठी छोटी आहे पण ग्रामीण भाग असेल किंवा शहरात मोठ्या प्रमाणात म्हणजे पुणे शहरात जवळपास चाळीस टक्के वर्ग हा झोपडपट्टीत राहतो आणि तिथली जी कामवाली मावशी असते तिला जर दीड हजार रुपयाची रक्कम जर महिन्याला मिळाली तर तिच्या तिच्यासाठी मोठा तो फायद्याचा आहे आणि जर तुम्ही खरोखर जर कानोसा घेतला किंवा चर्चा केली तर महिला वर्गात त्याबद्दल नक्कीच आनंदाचं वातावरण आहे फक्त ते माता त्यांनी मतामध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पटवून सांगणं कारण तो एक मोठ्या प्रमाणात असा वर्ग असतो की इलेक्शनच्या टप्प्यात त्याला जसं फिरवलं जाईल तसाही तो फिरतो मला वाटतं योजना चांगली होती योजना चांगली होऊन म्हणण्यापेक्षा योजनेचा फायदा चांगला होतोय किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही वीज वीज बिल माफीचं के के योजना केली ज्येष्ठांसाठी केली ह्या ज्या काही योजना होत्या त्या त्या घटकाला त्या ॲप्रोच होणाऱ्या होत्या निश्चितपणे त्याचा फायदा होईल आपण हरियाणानंतर जे बघितलं वातावरण महाराष्ट्रातलं वातावरण केवळ या योजनामुळं बदललं आहे म्हणजे महायुती सत्तेत येणार नाही असं एक जे वातावरण दोन महिन्यांपूर्वी होतं ते आता बरोबर काटेगीर टक्करमध्ये आले त्यामुळे योजनांचा फायदा होतोय का तर शंभर टक्के होतोय सर पुण्यामध्ये खास करून प्रचारामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील किंवा प्रचार कोणत्या मुद्द्यांसोबत समोर हा फिरत राहील आणि दोन्हीकडून महायुती किंवा मविया कोणते प्रचारामध्ये मुद्दे हे तापवले जातील पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात म्हटला तर शेतीचे प्रश्न आहेत मुळामध्ये जसं आता पांडुरंग म्हटला की ग्रामीण भागामध्ये हे दीड हजार कष्टकऱ्यांसाठी दीड हजार पण महत्त्वाचे आहेत तो भाग एक झाला परंतु दुधाला भाऊ किंवा शेतीमालाला भाऊ कारण संपूर्ण कुटुंबाचं ते दीड हजारमध्ये चालणार नाही पण या गोष्टींचीही कुठे तड लागलेली नाही शेतकऱ्यांना मदत पुणे जिल्ह्यात दुष्काळी भाग तसा फार कमी आहे पुणे जिल्ह्यापुरता विचार केला त्याचा भाग त्यामुळे बऱ्यापैकी फक्त शेतीला भाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची पण अपेक्षा आहे तो मुद्दा ग्रामीण भागात तो चालणारच आहे कारण दीड हजार म्हणजे ज्या पद्धतीने ते आता प्रेझेंट केलं जातं आणि तो वादावादी आहे की ही माझी आहे ही माझी आहे त्यामुळे पण एक थोडंसं ठीक आहे दिले आमचेच पैसे आम्हाला दिले पण हाच भाग जेव्हा आपण शहरी भागात चांगल्या सोसायट्यांमध्ये जरी फिरलो आमच्याच टॅक्समधून हा पैसा दिला जातोय हा एक सुशिक्षित वर्ग हा त्याचा इकॉनॉमीचा अभ्यास करणारा असतो मग तो महिला असो पुरुष असो आमचेच पैसे आम्हाला द्यायचेत हा जो एक घटक आहे थोडासा तो दुसरा की तो कधी असा व्यक्त होत नाही रस्त्यावर येऊन व्यक्त होत नाही त्याच्यामध्ये ही थोडीशी भावना आहे की हे आपण महाराष्ट्र कधी केवढ्या रेवड्यांचा किंवा कुठल्या अशा योजनांचा आ, हे नव्हता लोकसभेतील पराभवानंतर ही योजना आणली हे एवढं दिसणं इतपत क्लिअर आहे दहा वर्ष पाच वर्ष अगोदरचे एक हाती मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री त्यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचे होते त्यावेळेस ही योजना का ना आली म्हणजे हा काय की पराभव दिसताना आणलेली योजना हे पण नरेटिव्ह बऱ्यापैकी लोकांना हा जोपर्यंत मिळतं आहे तोपर्यंत घ्या अशी परिस्थिती आहे त्यामुळे ही ही एक योजनेचा तसा एक दुसऱ्या अंगाने मु, मु, हा विचार होतोय शहरी भागांमध्ये आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास अकरा मतदारसंघ आहेत आणि जे काही दहा जिल्ह्यातले उर्वरित जे दहा आहेत तिथेही तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या मो म्हणजे मोठ्या तालुक्या आहेत आणि तालुकेही सदन आहेत काही तर तिथलाही वर्ग हा थोडासा त्या बाबतीत की बाबा आमचेच पैसे घेऊन तुम्ही आम्हाला देणार आहेत ग्रामीण भागातले रस्ते आहेत पाणी आहे या गोष्टी मागे पडतात की जिथे आता आम्ही पुणे शहरात बजबजपुरी झाली तर आमच्या गावातनं अप डाऊन करू तर त्या सुविधा काय वाढवायला पाहिजेत आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी हे जा, जा करायला काही साधनं आहेत का की तो तिथून येऊन इथे शिक्षण घेऊन पुन्हा जाऊ शकेल त्या गोष्टी होताना दिसत नाही लाईफ करिअरच्या बाबतीत ह्या ह्या योजना त्या करिअर ला मारक ठरतील का अशी एक यूथमध्ये ती चर्चा आहे सर तुमच्या नजरेतून पुण्यामध्ये प्रचार करत असताना महायुती मविया यांचे प्रचारातले कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील लाडकी बहीण योजना की रोजगार स्थानिक मूलभूत प्रश्नसुद्धा प्रचारामध्ये येतील तुमच्या नजरेतून काय दिसते तुम्हाला आत्ता थोडंसं बघितलं म्हणजे बा त्या स्थानिक मुद्द्यांमधला त्या त्या तालुक्यातले जे प्रश्न असतील त्याच्यावर फोकस केले जातातच तो पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल परंतु मला वाटतं इन जनरल आत्ता जो काही सगळा महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता आपण थोडंसं प्रचारातला बघितला तर महायुतीकडून ज्या योजनांच्या घोषणा झालेल्या आहेत त्या योजनांवरच हा सगळा जास्त फोकस आत्ता दिसतो आहे कारण महायुतीने लाडकी बहीण योजना त्यानंतर आता योजना त्यान परत कालच्या ज्या घोषणा होत्या परत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या की वीज बिलामध्ये तीस टक्के सूट असेल किंवा ज्या ज्येष्ठांसाठीचे काही योजना असेल या योजनांवर त्याच्यामध्ये होतं आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेसनी पहिल्या किंवा महाविकास आघाडीने आपण म्हणूया की या योजनांना विरोध केला म्हणजे त्यामध्ये अगदी पार न्यायालयामध्ये हे जाण्याचं केलं पण दुसऱ्या बाजूला पुन्हा आमचं जर सरकार आलं दोनी दोनी तर आम्ही ती पंधराशेची अमाऊंट तीन हजार करू अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं मग परसेप्शन तयार करण्यामध्ये जे आहे दोन्ही गु दोन्ही बाजूंचा आपण जर विचार केला तर महायुती आत्ता सरस दिसते त्याच्यामध्ये म्हणजे आपण थोडंसं जर त्यांचा आक्रमकपणा बघ बेतलं जाहिरातींमधला की आमचं सरकार आलं तर ह्या योजना चालू राहतील महाविकास आघाडी सरकार असं ह्या योजना बंद होतील आणि त्याचा प्रभाव किंवा त्याचा आपण परसेप्शन तसं जनतेमध्ये तयार होण्याचं एक जास्त प्रभाव तो त्या ठिकाणी दिसतो आहे त्यामुळं मला वाटतं त्या योजनांमुळं तो जास्त आत्ता सगळीकडं फोकस दिसतोय प्रचारामध्ये तो या दोन गोष्टीं म्हणजे योजनांवरच जास्त दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये मग स्थानिक मुद्दे असतात मग त्याच्यामध्ये शेतीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल दुसरं एक अजून एक गो गोष्ट जाणवती आहे की एका बाजूनी ह्या योजनांद्वारे लोकांना मदत केली जाती आहे किंवा त्या योजनांद्वारे पैसे दिले जात आहेत परंतु महागाईचा मुद्दा जो आहे तो दुर्लक्षला जातो तो महागाईच्या मुद्द्यावर आत्ता फोकस केला जातो आहे की तुम्ही पंधराशे रुपये देतात अजून इतर योजनांचे येतात परंतु ते दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपल्या वस्तू लागत असतात आपल्या घरगुती वापरासाठीच्या जीवनावश्यक वस्तू त्याचे भाव वाढलेले आहेत त्याच्यावर एक फोकस केला जातो आहे परंतु ज्या पद्धतीने आक्रमकपणा विरोधी पक्षातून पाहिजे जो महाविकास त्या मुद्द्यावर पाहिजे तो तसा दिसत नाही त्यामुळे आत्ता जे परसेप्शन किंवा आत्ता जा, जास्त जो पॉझिटिव्ह दिसतो तो महायुतीकडून त्याच्यामध्ये फोकस केलेला दिसतो पुणे म्हटलं की पुण्याची ओळख ही पूर्वी विद्येचं माहेरघर अशी होती मात्र आता ओळख जरा बदलत चाललेली आहे पुणे म्हटलं की समोर पहिल्यांदा कोयतागँग येते ड्रग्ज येतो कोरशा अपघात असे सं सगळे सं, प्रकार समोर येतात पुण्याची ही ओळख जी बदललेली आहे त्याला तुम्ही काय कारणीभूत कुणाला कारणीभूत धरताय आणि ही ओळख कशी बदल बदलू शकते पुण्याचं पुण्याची जी ओळख होती विद्येचं माहेरघर ही पुन्हा कशी मिळू शकते आणि पुण्यातील शहरी आणि ग्रामीण हा जो दोन विभाग आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय मला वाटतं या पुण्याची सध्याची जी अवस्था झाली आहे वाहतूक कोंडीपासून अनेक प्रश्न गंभीर होत आहेत याला कुठल्याही एका पक्षाला जबाबदार धरता येणार नाही म्हणजे दहा वर्ष भाजपचं सरकार असेल त्याच्या आधी कायम काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं पुणे शहर जसं आपण मुंबईत एम एम आर डी आहे मुंबईच्या नंतर विकास करण्यासाठी तर पुण्यात पी एम आर डी त्याचं अध्यक्षपद कराय कुणाला करायचं याच्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात त्या पी एम आर डीची स्थापना झाली नव्हती आज जे आपण उपनगरात जो विकास बघतोय म्हणजे अन अनधिकृत बांधकामं बघतात केवळ तिथं तिथला डी पी डेव्हलपमेंट झालं नाही त्याच्यामुळे ही पुण्याची अवस्था झाली आहे पण आत्तासुद्धा भाजपलाही दहा वर्षे सत्तेत मिळाली महापालिकेत एक हाती सत्ता होती ज्या अनेक गोष्टी करण्या शक्य होत्या त्याही दुर्दैवाने झालेल्या नाही आणि त्याच्यापुढची सर्वात जास्त गंभीर बाब ही आहे की गेले अडीच वर्षे महापालिकाच्या निवडणुका नाही आहे नगरसेवक नाही आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडवायचे कोणी अधिकारी पोचत नाही त्याचा रोष नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि हा रोष कोणावर निघतोय तर त्या विद्यमान आमदारांवर निघतोय लोकांना आमदाराची कामं काय आणि नगरसेवकाची कामं काय याच्यातला फरक कळत नाही किंवा त्यांना त्याच्यात जाणं म्हणजे अपेक्षितही नाही त्यांना माझ्या भागातला माझा प्रश्न सुटला पाहिजे एवढीच अपेक्षा असती ज्या काही निवडणुका झालेल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थाचा त्याचा मोठा फटका इथं बसतोय पुण्यातली जी काही गुन्हेगारी वाढली आहे साहजिक आहे जे गृह खात्याची जबाबदारी आहे चांगले अधिकारी या शहराला मिळाले तर ते होतं मध्यंतरीच्या काळात असे काही अधिकारी आले की गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली सुदैवाने आत्ता काही प्रमाणात कंट्रोल आहेत पण ही शेवटी हे सर आपय हे राज्य सरकारचं आहे सरकारने ठरवलं तर बरेच प्रश्न निकालू शक श शकतात पण ती मानसिकता किंवा ते मनोधैर्य दिसलेलं नाही त्यामुळे पुण्याची अवस्था झालेली आहे आणि माझं म्हणणं आहे की सर्वच जबाबदारी राहिला कुठल्याही एका पक्षाचं काही एका एका वर्षात किंवा दोन वर्षात प्रश्न वाढत नाही ती एक निरंतर प्रक्रिया आहे ज्यावेळेस आजार छोटा असतो त्यावेळेस उपाय केला तर तो मोठा होत नाही पुण्याच्या बाबतीत हेच झालं आहे की हे प्रश्न छोटे छोटे होते त्यावेळेस त्या 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 सरकारने त्या त्या पक्षाने भूमिका घेतली नाही बारामतीचा विकास होतोय पण पुण्याचा होत नाही दुर्दैवाने हे बघितलं पाहिजे म्हणजे मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की ह्या आत्ताची जी दोन हजार चोवीसची निवडणूक आहे यात बंडखोर खूप उभे राहिलेले आहेत अपक्ष उमेदवार खूप आहेत म्हणजे पंच्याण्णवची स्थिती आता होते का अशी स्थिती आहे कारण पंच्याण्णवमध्ये जवळपास पंचेचाळीस अपक्ष निवडून आले होते यावेळेस पण अनेक जाणकारांचं असं म्हणणं आहे की हे पंचवीसच्या वरती अपक्ष उमेदवार असू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत म्हणून हे असं चित्र दिसतंय का तुम्हाला निश्चितच प्रत्येक कार्यकर्ता कितीही पक्षांची तत्व किंवा काय असेल तर त्याला पाच वर्ष मागे राहावं लागतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत काही काही जण पाच पाच सहा सात टम नगरसेवक आहेत परंतु त्यांना संधी मिळालेली नाही की एक पाऊल पुढे टाकायची त्यामुळे बऱ्यापैकी अनेकांचे राजकीय इच्छाशक्ती ही पा आत्ता नाही तर कधी नाही या पद्धतीने पण झालेली आहे आणि तत्व म्हटला तर आता एकही पक्ष तत्वाचा राहिलेला नाही म्हणजे त्यांना आत्ता बोलतील पब्लिक भाषण एक असेल परंतु पक्षात प्रवेश देताना पाहिलं जात नाही केवळ निवडणुका जिंकणं आणि सत्ता मिळवणं एवढंच सत्ता कारण हे प्रत्येक पक्षाचं राहिलं आहे पुण्यासारख्या ठिकाणी भाजपचं खूप असायचं की परंतु प्रत्येकच पक्ष भाजपच काय सगळ्या पक्षांना निवडणूक जिंकणं एवढाच क्रायटेरिया आहे त्यामुळं अपक्ष म्हणून जेव्हा ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी काम केले आणि यांनी स्वप्न पाहिली तो याच्यात उतरलेला आहे अपक्ष का होईना कारण आज किती नाही म्हटलं तरी मला या पक्षात नाही तर किती दुसऱ्या पक्षात घेतील ही प्रत्येकाला खात्री आहे त्यामुळं पक्षाची तत्वं म्हणा किंवा काय म्हणा हे आता कुठल्याच पक्षाकडे राहिलेलं नाही आव जाव घर तुम्हाला अशी राजकारणाची स्थिती आहे मी सुरुवातीलाच जे म्हणणं ना राजकारणाचा विचका झाला आहे तो विचकाच झालेला आहे आणि त्यामुळे लोकांनी आता अपेक्षा शहरी भागात आपण तुम्ही आता गुन्हेगारीचा जो उल्लेख केला लोकांना शहर वाढत असतं शहर वाढताना गुन्हेगारी वाढणारच आहे सगळ्या चांगल्या गोष्टी जशा वाढतात गुन्हेगारी वाढते ट्रॅफिक जाम ह्या गोष्टी वाढतात पण त्या नियोजनापेक्षा जातीय धर्मीय तेढ वाढतील आणि फक्त अशांत तर राहील जर पोलिसांच्या काही व्हॅन्स शहरात काही ठिकाणी बारा बारा महिने चोवीस तास पारा देत असतील त्या शहरात ते गुन्हेगारी रोखणार कधी पोलीस पोलिसांची संख्या त्याच्याकडे लक्ष नाही आणि मग तुम्हीच राजकारणात सोशल माध्यमातून तुमचे सपोर्टर्स जेव्हा तेढ निर्माण करत असतील गुन्हेगारांना फावतं आणि हेच गुन्हेगार बऱ्यापैकी प्रत्येक पक्षाच्या दिमतीला आहेत गुन्हेगारांचा पुरेपूर वापर केला जातो इलेक्शन्समध्ये आज आपण पाहिलं तर दोन महिन्याआधी लोकसभेनंतर किंवा आता पाहिजे तेवढे गुन्हेगार पेरोलवर पण येतात आता हे कसे होतं ठीक आहे आता आपण त्या कायद्याच्या याच्यात नाही पण त्यांचा वापर करणं हे पक्षांच्या हाती करणं न करणं त्यामुळे कोणाचा कोणावर धाक राहिले नाही प्रत्येकाचा जण फक्त निवडणुका जिंकणे आणि सत्ता मिळवणे कोणाला जनतेचं घेणं देणं दिसत नाही अशी परिस्थिती आहे अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये आहेत पुणे जिल्ह्यात तुम्ही हे कसं पाहता की अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये असल्यामुळे याचा काय परिणाम होऊ शकतो काही धक्कादायक निकाल लागू शकतात पुणे जिल्ह्यात एकवीसमध्ये काही ठिकाणी तशी स्थिती आहे दोन तीन मतदारसंघ जे आहेत त्याच्यामध्ये अपक्ष जे आहेत उमेदवार की जे आत्ता काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे की ते प्रस त्या ठिकाणचे काम करणारे अनेक वर्षापासून तिथं काम करत असतात कुठल्या तरी पक्षामध्ये काम करत असतात परंतु आत्ता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा जो काही प्रॉब्लेम निर्माण झाला की त्या त्या ठिकाणी दोन नेते जर काम करत असतील ते एका पक्षामध्ये होते आत्ता फाटाफूट झाल्यामुळे त्यांची विभागणी दोन पक्षांमध्ये झाली स्थानिक आणि मग तिथं स्पर्धा निर्माण झाली अशा वेळी त्याची इच्छाशक्ती असते की पुन्हा एकदा मी आमदार व्हायला पाहिजे तर अशा ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला त्या बंडखोरी झालेली दिसते परंतु त्या स्थानिक ठिकाणी परत त्याची ताकद कशी आहे त्याचं पुन्हा तिथं प्रस्थ कसा आहे याच्यावर सगळ्या गोष्टी त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे की काही अपक्ष उमेदवार हे जिल्ह्यामधून निदान दोन ते तीन ठिकाणी तरी अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत जी आता आपण कार्यक्रमाच्या शेवटी येतो आहे तुमच्यामध्ये पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस ज्या मतदारसंघ आहेत बिग फाईट कुठल्या वाटतंय तुम्हाला आणि त्यामध्ये कसं चित्र असेल काय निकाल असेल मला वाटतं काही अपवाद जागा सोडल्या तर पुण्यातल्या प एकवीसपैकी बहुतांश जागावर बिग फाईट आहे बारामतीची आपण बिग फाईटमध्ये मी तरी म्हणणार नाही कारण तिथं तिथली जनता फार ह्या आहे सुज्ञा आहे कोथरूडचा एक निकाल भाजपला फार सोयीचा आहे पण उर्वरित जे काय मतदारसंघ आहे मग मावळा असो पु पुण्यातला पुणे कॅन्टोन्मेंट असो अगदी कसबा असो शिवाजीनगर असो वडगाव शेरी असो हडपसर असो खेड असो तिकडं जुन्नर असो हे सगळे मतदारसंघ एकदम कडक फाईटमध्ये होतील कारण आत्ता झालं आहे की मतदारांमध्ये जे एवढं कन्फ्युजन झालं की कोण कुठे आहे आणि काय भावनिक मी मी जे सुरुवातीला म्हटलं की स्थानिक मुद्दे फार महत्त्वाचे आहेत तिथले त्यांची नाती गोती आहेत तिथले स्थानिक प्रश्न आहेत ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे त्या कारखान्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे त्या स्थानिक मुद्द्याभोवती ती निवडणूक शेवटच्या याच्यापर्यंत कशी चालणार याच्यावर तिथली गणित अवलंबून राहतील सर तुमच्यामध्ये काय वाटते कोणती अशा बिग फाईट असतील तिथे काय निकाल असेल बऱ्याच वेळा असं होतं की एका मतदारसंघामध्ये दोन तीन मोठी घराणी असतात आणि त्यांच्याभोवतीच ते राजकारण फिरत असतं कधी ह्या घराण्याकडे त्या घराण्याकडे तुमच्यामध्ये पुण्यातील एकवीस मतदारसंघामध्ये कोणत्या बिग फाईट वाटतात आणि तिथे काय निकाल असू शकतो बिग फाईट असं ॲज म्हणता येणार नाही शेवटी निवडणूक लागलेली आहे तिथली स्थानिक जनता जी ठरवेल त्या पद्धतीने ते होईल असं एकंदर चित्र आहे आत्ता कुठलेही राष्ट्रीय किंवा राज्याचे मुद्दे नाही आहेत फक्त आता केवड्यारेवड्यांचेच उड़े विषय चालू आहेत त्यामुळे काय कोणाला पाहिजे जो जे वांचील ते ते, ते, ते त्या त्या घोषणा सुरू आहेत त्यामुळे तुम्ही ना आम्ही बिग फाईट आणि स्लो फाईट शेवटी अगोदरपासून आलेला अनुभव एखाद्यावरती पक्षविरहितही लोक विचार करत असतात त्यामुळे तेव्हा तो असा होता आत्ता कसा झाला किंवा आता एखाद्याला धडा शिकवायचा आहे ह्या अशा स्थानिक लेव्हलला ज्या गोष्टी होतील कारण निकालच हे मुळात चार पाच हजाराच्या फरकाने बरेचदा लागतात त्यामुळे तुम्ही आम्ही आत्ता बिग फाईट म्हणणं तर त्या नागरिकांवर किंवा मतदारांवर पण अन्याय केला सारखा होईल आणि त्या उमेदवारांवरही कारण ही लोकशाही आहे त्यामुळे ते त्यांच्यावर सोडलेलं कधीही चांगलं <laughs> काळेसरांना बिग फाईट मान्य नाही आहेत पाटील सरांकडे जाऊया सर तुम्हाला काय वाटते मतदारसंघात एकवीस मतदारसंघ आहेत कशा लढती असतील कोणत्या लढती हा निर्णायक असू शकतात किंवा तिकडे लक्ष असेल राज्याचं नाही मुळात आता सगळ्यात महत्त्वाचं लक्ष राज्याचं म्हटलं किंवा जिल्ह्याचं म्हटलं तर ते बारामतीकडं असतंच कारण पवार विरुद्ध पवार हे जसं लोकसभेमध्ये होतं तसं परत विधानसभेमध्ये आपल्याला दिसतंय की पुन्हा एकदा तिथं लोकसभेला जसं तसं आत्ता विधानसभेला काका पुतण्यांची लढाई आहे ती बिग फाईट म्हणून पाहिली जाते राज्याचं पूर्ण लक्ष आहे पुण्याचं लक्ष आहे परंतु हे ज सगळं पाहत असताना आपल्याला बारामतीचं राजकारण थोडंसं समजून घेतलं तर एक मानसिकता बारामतीकरांची अशी असती असं मला वाटतं की त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आणि विधानसभेसाठी अजित प अजितदादा असं एक सूत्र त्यांचं ठरलेलं असतं आणि तशी होईल परंतु एक पुन्हा काका पुतण्याची फाईट आणि पवार घराण्यातलीच फाईट असल्यामुळं ते एक बिग फाईट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं दुसरं जर बघितलं तर इंदापूरचे आपण हर्षवर्धन पाटील जे महाविकास आघाडीकडून उभे आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा महाविकास आघाडून जी बंडखोरी झाली मानेंची तर ती एक फाईट मला असं वाटतं ती लक्षवेधी होईल कारण ती पण महत्त्वाची आहे त्याच्या जा, त्याच्याकडं लक्ष जाईल दुसरं थोडंसं आपण बघितलं तर मावळमध्ये एक बंडखोरी झालेली आहे मावळची एक जी काही लढत आहे तिच्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अशा अजून काही म्हटल्यास कसब्यात पण बंडखोरी झाली आहे दंगे करणं काय धक्का वाटतं नाही मला असं वाटतं का तेवढ्या बंडखोरीचा त्या काँग्रेसच्या बंडखोरीचा जे काही आहे कमलताई व्यवहारेंचा त्यांचा तेवढा इन्फ्लुएन्स तेवढा मतदारसंघामध्ये तेवढा आहे की नाही असं वाटत नाही एवढा काही फरक पडणार नाही म्हणजे त्याचा प्रभाव तेवढा राहील असं मला वाटत नाही परंतु मला वाटतं तिथं रासने नाही काय अडचणी असं मला वाटत नाही अगदी शेवटचा प्रश्न घेऊया आपण मतदारसंघ एकवीस आहेत पुणे जिल्ह्यामध्ये काय वाटते तुम्ही आकड्यामध्ये सांगत असाल तर महायुतीला किती द्याल आणि मबियाला किती सांगाल एकवीसपैकी किती आमदार इकडे निवडून येऊ शकतात तिकडे किती निवडून येऊ शकतात हा एकदम आकडा खरं तर कॅल्क्युलेशन करावं लागेल पण महायुती शहरी भागात भाजपला चांगला मानणारा वर्ग आहे पिंपरी चिंचवड असो पुणे असो काही प्रमाणात महाविकास आघाडीला म्हणजे तुलनेने राष्ट्रवादीकच जास्त आहे एक ठाकरेंना मतदारसंघ आहे अपवास सोडला तर ग्रामीणमध्ये शहरी भागात महायुती आणि ग्रामीण भागात महाविकास आघाडी चालेल पण मग फार कोण फार एक एक बाजूनी इथं जिल्ह्यात निकाल लागेल गेल्या वेळेस अठरा होते तसं नाही तसं होणार नाही आता आता गेल्या वेळेस म्हणजे भाजपला नऊ जागा होत्या राष्ट्रवादीला आठ होत्या आणि काँग्रेसला तीन जागा होत्या त्यामुळं राष्ट्रवादी आता अजितदादाकडले जवळपास आठ आमदार अजितदादाबरोबर आलेत आणि एकच शिरोवरचा एकमेव आमदार शरद पवारांबरोबर राहिलेत त्यामुळे आता त्या जागा परत शरद पवार जिंकणार का अजित पवार जिंकणार याच्यावर महायुतीचं गणित आणि महाविकास आघाडीचं ठरेल पण मला वाटतं ते फिफ्टी फिफ्टीच राहिले एकंदरीतच पन्नास मिनिट टक्के राहिलं असतं सर तुमच्या नजरेतून काय महायुती महाविकास आघाडी निश्चितच एकवीसपैकी सतरा होत्या म्हणजे एक पोटनिवडणुकीची धरली तर ती महाविकास आघाडीच्या आत्ता पराड्यात दिसते त्यांच्या चार होत्या त्यांच्या जागा निश्चित वाढतील या निवडणुकीमध्ये थोडासा ब तो प मिक्सिंग असा प्रकारच पण शहर पुणे शहरामध्ये जे आहे भाजपचे ज्यावेळेस आठ आमदार होते त्या पद्धतीने शहरी भागामध्ये महायुतीचं प्राबल्य राहील आणि जिल्ह्यामध्ये बघितलं तर थोडंसं मिक्स असं होईल महाविकास आघाडी आणि महायुती असं पन्नास पन्नास टक्के त्या ठिकाणी गणित राहील तर तीनही पत्रकारांचं मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून जय महाराष्ट्रासोबत बातचीत केली तुमच्या नजरेतून पुणे कसं आहे ते समजावून सांगितलं प्रेक्षकांना खरंतर निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारा इतकंच आम्हालासुद्धा काम असतं आणि प्रचंड कामाचा लोडसुद्धा असतो अशा स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही तिघांनीही वेळ काढलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि जय महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूया बघत राहा जय महाराष्ट्र